नौकरी करत राहिलो, घरची परिस्थिती आपल्या सगळ्यांसारखीच आहे।
मी पण तुमच्या मधलाच आहे. आपल्या समाजामध्ये कसा वागतो मी कसं आहे सगळ्यांना सांगायला नको आहे. खेळामध्ये प्रत्येक गावामध्ये माझी नाते आहेत, रिलेटिव्ह आहेत. तसं मी करत करत 85-86 ला लग्न झालं नोकरी केल्यानंतर. मग असं चालत चालत सगळी घरची परिस्थिती सुधारत गेली हळूहळू. मग असं झालं मग मी या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं ते बाहेर पडलो. नवीन मॅरेज नंतर लाईफ चालू झालं, मुलं झाली, सगळं झालं. मग नोकरी करत करत असताना असंच चाललं, माझा संस्थान चालत होता. करत असताना मी मध्ये जसं नाशिक त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरीची फेरी वगैरे करायचो. म्हणजे देवाची ओढ थोडी होती पहिल्यापासून, पण ती वाढत नव्हती. आणि ती वाढवण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत होता. तुमच्यासारख्या संसारी माझ्या जीवनात अशी चिडचिड वगैरे फार व्हायची. म्हणजे मी नेहमी खरं बोलत होतो, खऱ्या माणसाने मागे फार त्रास असतो, लोकांना ते पसंत नसतं. असं करत असताना मला पण माझ्या घरात पण मला असा सारखा सारखा चिडचिड व्हायची. तेव्हा मी सारखा उपासना वगैरे करायचा असतो, देवाकडे वगैरे बोलायचा असतो. फक्त पूजा वगैरे मला बऱ्याच लोक सांगायची, पण मला ते काय पटत नव्हतं, जमत नव्हतं. नोकरी करत करत असताना मला 98 मला गुरुमार्ग मिळाला. माझ्या कंपनीमधला एक जळगावचा मनुष्य आलेला, तुम्ही काय एवढी चिडचिड करतो, असं काय करतो कंपनीमध्ये, असं ती माणसं खोटं बोलतात हे मला परवडत नाही. मी बोललो आणि अशी वॉचर मी केव्हा पेटिका घेणार नव्हतो, बरं अशी वॉचर मला चालत नाही. असं करणं त्यांना तुला काय मला शांती मिळालं पाहिजे काहीतरी असं पाहिजे. तुम्हाला गुरु ध्यानाचा गुरु भेटतो ते गुरुकडे दोन काळ गेलो, पण मला ते काय दीक्षा मिळत नाही. दोनदा रिटर्न आलो, परत मग असं करत असताना मला 98 मलाडला गुरुजींचा गुरु पौर्णिमेला कार्यक्रम होता, तेव्हा मी गेलो. तेव्हा मला दीक्षा मिळाली, मग माझी थोडी भक्ती वाढत गेलो. वाढत वाढत असताना परत 85 असं करत असताना मी एकदा दुर्गा टेम्पल इंदोरला गेलो. तेव्हा मैयाबद्दल ऐकलं, मला मैयाबद्दल ऐकलं, पण परिक्रमा वगैरे काही शब्द ऐकलो नव्हता. आणि पंचायतीला पण गेलो, तेव्हा मला तिकडे भरपूर आरती म्हणून पण बघायचो. ते असं करत असताना मैयाचे मैयाकडे पोहोचतो. आणि मग माझ्या मनात झालं की मैयाचं आपण काहीतरी करायचं. परिक्रमा ही तर करतो, नाशिकची ब्रह्मगिरीची वगैरे केली आहे. ती परिक्रमा असते मैया मैया का होतात मला जास्त काय त्याच्यामध्ये सांगितलं. पण मैयाकडे तपाशी आहे, मैयाकडे बघल्यानंतर ती तपाशी दिसते, एकूणकडे मोठी भक्ती दिसते, गंगाकडे ज्ञान मिळते. हे सगळं हळूहळू मला समजायला लागलं. मग मी युट्यूब वर असं सगळं बघत असताना घरात बघत होतो बसलेला असताना मुलं मी एक खोलीत बसला असताना हे बोलायचं की वेळोवेळी खोलीत काय बसता काय करता. मी संध्याकाळी 7:30 ते 7:30 रात्री 8:30 असं युट्यूबवर बघायचं, त्याला मनन करायचं, चिंतन करायचं, गुरुदेव पण स्थापन करायचं. अशा आणि त्यांच्या विचारामध्ये असं काही होत का की जेणेकरून आपण नर्मदेकडे वळावं? त्यांच्या विचार असं काही नव्हतं, पण मी त्यांच्याकडे गुरु पौर्णिमेला एक असं सांगायला नेहमी म्हणा मला मला अशी परिक्रमा करायची आहे. परंतु जे किरीट पाहिजे त्यांचं सर्टिफिकेट गुरुवरे किरीट पाहिजे ते गुजरातला, पण ते आता लंडनला जातात. आता महाराजांचा कथा होती तेव्हा मी तिकडे जाणार. मुंबईला कुठे मी कथा असतात तेव्हा मी तिकडे जात असतो. फक्त वर्षाला एकला यांना फॅमिलीला घेऊन जातो गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमात. स्वतः मी ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो तेव्हा मला नर्मदेची ओढ लागलेली की नर्मदा किनारे बसल्या भारतात की ते मैयामध्ये लोक पाय करणार पण ते नर्मदेला पाय पडायचं, तर मला गुरगुट लागलेली काय तुम्ही प्रथम घेतले नर्मदा नर्मदा मैया मला ती 2004 मध्ये भेटली. म्हणजे असा भाव होतो तिकडे की एवढा प्रभाव आहे की तिकडे स्पर्धा निवड होतात. म्हणजे ज्याला असं वाटतंय की आपल्याला काय ते पाहिजे मैयाला बघितलं ना तिकडे, तर आता 4 मिनिटं भरल्यानंतर ती खळखळ वाहते ते धरण आणि ते बघितलं
समोर म्हणताना असं वाटतंय की काय ते कुठं असते की काय काय असं वाटतंय की खरोखर महिला आहे. मग आपल्या ते स्पंदन होतं की काय पाहिजे तुला काय पाहिजे मला काय नको आहे ते सांगितलं. मला एकदा परिक्रमा करून घे जेवढी लोक परिक्रमा करतात या परिक्रमेबद्दल काय कारण आहे ते मला बघायचं. पण तो मला काय योग येत नाही. 5-6 वर्षाला मी असा घरामध्ये संसारामध्ये चिकट करत ते करत ते करत ते करत सगळं संसाराला मग एक वर्ष आलं. पण 2022 मी केली परिक्रमा करणार म्हणून सांगितलं. मातीच्या कृषी कुठेतरी एक भूमी तयार व्हायला लागते तेव्हा असा एखादा विचार पटकन रुजतो. मला वाटतं आपल्या घरातले संस्कार आणि एकूण एक वातावरण आई वडिलांच्या विशेषतः संस्कार जे आहेत ते कुठेतरी सुप्त असतात आणि एक निमित्त होतं की ज्यामध्ये पटकन वर येतात आपली गुरुची भेट म्हणा किंवा नर्मदा मैयाची झाली पण आपलं काहीतरी ते बीज अंकुरलेलं आहे असं मला वाटतं. मैयाला करून घ्यायची होती माझ्याकडून नाही तर मी मैया त्याच्यावर 2-3 चालत तरी असं उगाच कशाला बसायचं. पण मला असं वाटायचं की तिच्या किनाऱ्या बसावं. मी सकाळी आंघोळ केल्यावर पण पूजा तिकडेच करावी असं मला वाटलं. आशामध्ये नाही पूजा करावी मैयाच्या तटावरच पूजा करावी असं मला वाटत होतं नेहमी. हिंदी चित्रपटामध्ये असं म्हटलेलं आहे की चलो बुलावा आया रे माताने बुलाया रे अशी साधन मला वाटायचं. मग आपल्याला असं जेव्हा वाटलं की अशी लोकांना बाकीचे कोणी तिथे परिक्रमा असे आपल्याला भीती असते तर त्यांच्याकडून पाहून जेव्हा वाटलं की प्रत्यक्ष परिक्रमा करावी तर त्या दृष्टीने शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या आपण काही तयारी केली. मानसिकदृष्ट्या म्हणजे मी युट्यूबवर अगोदर बघितलेलं की परिक्रमा करतं हे आहे ते असं सगळं माहिती होतं. पण त्याला आपण जोड द्यायचं ना आपण मनाने फक्त आपलं माइंड नाही ते पहिलं सगळं करायचं की घरचे काय म्हणतील कोण काय म्हणतील याचा विचार करतो. मी परिक्रमाला उतरणार तिथपर्यंत कोणाला बोलवत नाही. मी माझी स्वतःची मनाची तयारी केली. मी सकाळी वॉकिंग करून यायचो तर यांना पण माहिती नाही पडायचं. मी फक्त सकाळचं मी वाढत जातो वाढत जाऊन मी लग्नातच जाऊन यायचो यांना माहिती नाही पडायचं. मी वाढत जातो तर मी पुढची उत्तर मारून यायचो की मी सांगायचं मी वॉकिंग केलं असं. मी माझ्या स्वतःचा पहिला कॉन्फिडन्स केला की मी किती जाऊ शकतो काय करू शकतो त्यापण मी माझी मनाची तयारी केली. मनाची तयारी केल्यानंतर मी एक दीड महिन्याच्या 6 महिने आपल्यासाठी मी यावरती परिक्रमा झाला. तुमचं काय ऑब्जेक्शन काय मी नाही नाही करता असं असं तसं तसं करून मुलं तर नाही तयार होते. पहिला तयार केला आमच्या दोन बंधुला सांगितलं बहिणीला सांगितलं मला असं असं करायचं तू काय त्यानंतर विषयाची एवढा लांब एकदा जातो एकदा जातो 4 महिने लागते 5 महिने टायमिंग काय लागेल हे सांगता येत नव्हतं. आणि त्या मी शिवपणी मी ज्यांना मी वाचलं म्हणे असं घुटतात तसं असलं हे ऐकलं पडते. पण मला त्याची काय भीती वाटत नव्हती. एकदा परिक्रमा मनाने ठरवल्यानंतर जे काय होईल ते आपण करायचे असं ठरवलं. त्यामुळे माहिती करून घेतली तुम्ही सांगितलं की बरोबरच आहे. पण आम्हाला काय करायचं हा सूर्य आणि हा जय असताना इतकी परमिशन देवाचं करायचं सगळं माहिती आहे. आपल्या इथे गावामध्ये स्वाध्याय परिवार आहे नरेंद्र स्वामींचा खूप काही आपल्या समाजामध्ये लोक त्यांच्या धार्मिक याच्यासाठी जमतात आणि सगळं सक्षम वगैरे स्वाध्याय परिवाराचा खूप आपल्या समाजाला मिळालेला एक हे आहे. आपला समाज काही मागे नाहीये समाज खूप पुढे आहे. पण माझ्या मित्र दादांकडून जे परिक्रमा झाली ती काहीतरी गुरूंची किंवा त्यांच्या आई वडिलांची बहिणीची सगळ्यांच्या आशीर्वादामुळे झाली आहे. म्हणजे त्यांच्या एकट्यांच्यामुळे काही झाली नाही आणि मी पण काही त्याच्यात म्हणजे आहे सहभागी तरी पण खूप लोकांचे आशीर्वाद आहेत त्यांच्यामध्ये. त्यांच्या भाज्या त्यांचे सगळे लोक मामा मामा म्हणून त्यांना खूप मानतात. त्यांचं काहीतरी त्यांच्यात आहे पण शक्ती आहे. प्रथम नाहीच असेल ना हा त्यांनी विचारणार प्रथम शब्द नाही झाला असेल. हा हा नाही मी पण म्हणजे मी मला रात्री एक दिवशी असं सांगितलं की मला परिक्रमा करायची आहे तुम्ही त्यांना करायची पण कुठे चार महिने कुठे राहायचं कुठे खायचं ती मी तर पाणी आणून द्यायची. त्याला जागेवर पाहिजे पाणी जागेवर पाहिजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण सगळं जागेवर. आणि तिथे गेल्यानंतर काहीच तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यामुळे मला मैयाची देणार ते मी खाणार आहे. त्यामुळे
मी कधीच विचार करायचा नाही. मला मैयेने कौल दिलाय आणि रात्री 11-12 वाजेपर्यंत युट्यूब म्हणजे आमच्याकडे अण्णांनी माझ्या सुनेच्या बाबांनी एक स्पीकर दिलाय आणि तो स्पीकर देऊन दादा युट्यूब वरती नर्मदेची आरती नर्मदेचं अष्टक लावायचे आणि त्याची ओढ आम्हाला पण झाली. आरतीची अष्टकाचं अष्टक एवढं ऐकायला बरं वाटायचं ना की माहितीच नव्हतं नर्मदा परिक्रमाचं आम्हाला माहितीच नव्हतं. संदीप दादांनी 12 वर्ष की 10 वर्ष केली लोकांना 22 दिवस नेलं त्यानंतर ती नायक दत्ताना नायक ना ते जायचे त्यांची जायची काहीतरी परिक्रमा करतात लोक जातात दाम्पत्याने जातात काय असेल काय काही माहितीच नव्हतं. मी जेव्हा ठरवलं तेव्हा की जायचं ते तुम्ही जाऊ शकता म्हणजे माणसं काय असं हे नाहीये. शेवटी मी काय ठरवलं की कोणांना मुलांना पण सांगितलं परमेश्वराची इच्छा असेल तर आपल्याला जीवन चांगलं असेल तर ज्याला देवाला जे द्यायचं ते देव देऊ शकेल आणि मैयावर आपण सगळं सोपवायचं. दादांचं खाणं पिणं काय असेल ते मैया करून घेईल त्यांच्याकडून जे काय असेल ते मिळेल ते. आणि एक असा म्हणजे प्रसंग पण आहे दादांना एक परिक्रम केलेल्या माणसांना पण दादांना भेटायला जायला नाही हा दादा तिथे भेटून आल्यानंतर त्यांनी सगळं काय दादांना सांगितलं म्हणजे आपल्या समाजात चौकशा 3-3 दिवस फोन पण लागला तुम्ही मग त्या चौकशाचा समाज माझ्या त्याला तोंड देणार आहे. आम्हाला भेटायला आम्हाला लोकांनी सांगितलं नंतर फोन वरती कळलं युट्यूब वरती कळलं प्रत्यक्ष म्हणजे हे दिवस आहे ह्या कालावधीमध्ये आपण जरी म्हणत असलो की मला मैयावर विश्वास आहे आणि 100% खरं आहे तरी जो जगतो त्याला त्याचा त्रास असतो त्यामुळे टेन्शन येणं काही फोन न लागल्यामुळे बातमी न येणं असं झालं का झालं ना अनुभव पण आले ना 8 दिवसात दादांचा मोबाईल बॅग आणि मोबाईल दुपारी 2 लॉकडाऊन आला तुम्हाला घरी त्याचा चांगला घरी 2 वाजता माझ्या मोठ्या मुलांनी कंपनीतून फोन केला लहान मुलाला की आधी तू कुठे आहे त्यानंतर असा प्रॉब्लेम झाला आईला काय बोलून मी पाहिलंच होती मी दादा नाही म्हणून मी मुलं आहे तर आमचा 8 दिवस आणि नाही एवढ्या फोन आला आणि आधी फक्त आई काय सांगते काय झालं काय तरी बोलतो तुम्ही सांगितलं नाही काय बोलणार मी नंतर तुम्हाला सांगायला होतं असं झालं दादांची बॅग कॉपरेटिव्ह पण नाहीये आणि मोबाईल आणि जे काय ते सगळं नाहीये. कुठल्या दिवशी तुम्ही प्रत्यक्ष बाहेर पडला घरातून कुठला दिवस होता तो साधारण महिन्याची परिक्रमा असेल घरानंतर करायचे अगोदर जी परिक्रमा करतात ते साधू सरकार करतात दसऱ्यानंतर असं ते म्हणजे नर्मदा खंडात पण सांगितलं आणि युट्यूबवर सांगतात आपण संसारिक म्हणून आपण हे परिक्रमा तिथून पौर्णिमा झाल्यानंतर करायचे तर 7 तारखेला 7 तारखेला 7 तासानंतर 7 तासात ग्रहण होत तर मला म्हणजे गुरु महाराज सांगितलं तू 2 दिवस आपला महिलेच्या प्रत्येक वर्ष आणि आपला जप कर पण माझा जप असा साधा होता की पाण्यात बसून होईल असं काय करतं आपल्या ते साधा तर मी 2 दिवस तो वेळ आणला आणि 9 तारखेला मी माणसावर परिक्रमा आणि तिकडे संकल्प केला त्याच्या आपलं मुंडण वेळी केलेलो हा ते पहिली करावी लागते आणि सकाळी 5 तास जाऊन जेव्हा पण सरावा लागतो एकदा इकडे संकल्प केला परत तिकडे जाता येत ते करायचं खुर्चीत बसू नये कॉटवर बसू नये आपल्याला सांगतात काय खायचं कांदा दिला तर खायचं म्हणजे तिला खायचं
आणि मग चोळ्याची माहिती सगळी इन्फॉर्मेशन मी युट्यूबवर घेतली. म्हणजे कुठे आश्रय मिळाला तर बाबाजी कसं बोलायचं कसं राहायचं थोडस म्हणजे मी माहिती घेतली. कसं बघायला गेलं तर आपण ज्याला शारीरिक सुख म्हणतो त्यातला कुठलाही भाग त्या घरामध्ये परिक्रमा नसतो आणि तीच मानसिक तयारी करावी लागते की शरीर सुखाला की शरीराला बाजूस ठेवावं लागतं. शरीर हे केवळ साधन आहे आणि ते आपलं साधन सगळं टिकवलं पाहिजे त्यामुळे शरीर धर्म सांभाळण्यापुरता आहार विहार असावा अशी परिक्रमेमध्ये अपेक्षा आहे. म्हणून काही बंधनं दाखलेली आहेत तेव्हा हे सगळं सांभाळताना रोजचा तुमचा व्यवहार तिथे कसा होता ते उठणं रोजचं किती वाजता चालणं किती काय नक्की केलं होतं. रोज सकाळी साडेतीन पावणेच्या याच्या दरम्यान उठायचं कोणी मला उठवायचं नाही मी स्वतः उठायचं. मध्ये पहिलं मी साडेतीन नंतर मला 2-2.5 वाजताची कधी कधी जाग यायची. तेव्हा एका आश्रमामध्ये मी रात्री 2 वाजता उठल्या असताना एका बाबाजीने मला जाम टाकलं. तो म्हणे हे बाबाजी तुम्ही इतकं जल्दी काय उठताय. जल्दी उठतो जल्दी पूजा तर बोलताय हे पूजा तू नाही करणे का हे पूजा मेरा आहे. मी त्याचं करतो नंतर घाबरून परत वरती घेऊ आग वगैरे करायची नाही. त्या साडे वाजता काही कुठे नाही तो म्हणताय दुसऱ्या बाबाजी म्हणते भगवती विद्यावाले राहत हे असे साधू संत आहे मागे मी जाणे का नाही हे लोक तुम्ही ध्यान करता तुम्ही तू उसको क्रॉस करणे का नाही. तर ध्यान मला तर तेवढं काय माहिती नव्हतं तर त्याला मी क्रॉस केला त्यामुळे तो भडकला आणि असंच झालं. रोजचा परिक्रमा म्हणजे परिक्रमा चालू केल्यानंतर मी पहिल्या दिवशी 14 किलोमीटर चालू 9% गेलो आणि सांगतात किनारा किनारा जा पहिल्याच पहाडी बघितलं ना आपल्याला काय चालता येणार नाही भीती वाटते की हा चढून जाणं आणि परत उतरणं हा जड आहे मग आपण रोड सोडते जाऊया मला मैयाला सगळं सांगितलं परिक्रमेचं सगळं पूजेचं जे सामान असते पूजा करायचा ठेवायची महिला किंवा महिलेपासून दूर जायचं तेव्हा ही महिन्याचं पूजन करायचं असतं. तर प्रत्येक आश्रमामध्ये जायचं जेवण जेवण मिळेल की नाही हे सांगता येत नाही. रोज आपला चालायचं किती किलोमीटर हे पण सांगता येत नाही. बाबाजी नजदीक आहे नजदीक असं सांगत असतात तसे काय नजदीक काय नसतं. हळूहळू आपल्याला जसा दिवस बंद होतो तसा दुसऱ्या दिवशी काय या रस्त्याने जायचं त्या रस्त्याने जायचं असं चालत असतं काही असतं. पण जेव्हा दक्षिण तट एकदा पार घ्या म्हणून का मग पुढे फार तर फार त्रास होतो. 108 दिवसात पूर्ण होईल असं तुमचं अवतर नियोजन होतं. नाही 108 दिवसात होईल की नाही मी मिनिमम 4.5 महिने झालेली की 4.5 महिने लागतील आपण 20-25 किलोमीटर चाललं तरी. पण मध्येच मला थोडी एमपीची जी माणसं भेटली त्यांना तटातटाला नेलं. तटातटाला फार जवळ पडतं म्हणजे अंतर कमी होते. जर हायवे पाहायला गेला तर फार त्रास होतो. ते मला म्हणजे 27 दिवसात मी दक्षिण तट पार केला तर मला फार त्रास होतो. त्याच्यामध्ये शूरपाणीला म्हणजे शूरपाणी जंगलात हा परिक्रमेत म्हणजे खोलीनंतर शूरपाणी जंगल असते तिकडे म्हणजे 2 रस्ते 2-3 रस्ते ते बोटीने जावा किंवा रस्त्याने जावा किंवा हायवे आणि जंगलात. तर आपण शूरपाणी हे सांगितलं मैयाचं धडकण आहे. जर परिक्रमा करायची असेल तर त्याच शिवपणीमधून गेलं पाहिजे आणि जे आपल्याला कष्ट आहेत ते घेतले पाहिजे. पण तिकडे फार पूर्वी असं सांगत होते की ते महामार्ग लुटतात आणि परिक्रमा जरी असला तरी अंगावरचा एक कपडा फक्त ते अंगावर ठेवतात बाकी सगळं परिक्रमावासीचं पण ते काढून घेतात अशी तिथे पद्धत आहे. आणि ह्या जे उतारू आहेत त्यांना तिथे मामा होत त्यामुळे कोणी बाहेर पडलं की पहिला प्रश्न हा असतो मामा भेटलेला का. आता मामा सगळ्याच ठिकाणी लुटतात तो भाग वेगळा तिथेही लुटणारा मामाच म्हणतात हा योगायोग आहे. तर तसं काही तुमच्यावरती तसं मला एक मामा माया गुडीला आलेला शेरापती मधून माया गुडीला आला तर मला या एक साल परिक्रमे अभि वापिस चलो मैं भी एक तुम्ही एक चलो परिक्रमे मेरे परिक्रमा केलेला माणूस आहे 32 वर्षाचा आहे आणि संन्याशी दिसतो. पण यांनी केस काढले नाही मी त्याला विचारलं मला तू मुंडण मुंडण की प्रमाणपत्र घेतलं नाहीये गजानन महाराजांनी प्रमाणपत्र दिलं आणि आपण इकडचं स्थानिक असून आपल्याला पण इकडून ओळखपत्र घेऊन जावं लागतं नगराध्यक्ष वगैरे असं कोणाचं पत्रक घेऊन जावं लागतं आपल्याला ते तिकडे दाखवल्यानंतर ते त्यांनी घेतलं नव्हतं. मला थोडं जाऊन घ्यायचा पण मला ते जज करता आलं नाही की हा चोर असेल म्हणून वाटलं नाही. त्याचा मला चेकरीला भडवण्याच्या अगोदर मी दुपारी असं
भोजन प्रसाद घेऊन असताना लोकांना हळद कंटेनर मध्ये बॅग करतोय. 10 मिनिटात मी जाणार नाही. आठी मध्ये बाबाजी म्हणजे बॅग आहे की नाही तो भी नाही. छोटा बॅग भी नाही. त्यांनी त्याची बॅग सोडलेली आणि माझी बॅग दोन्ही कंटेनर. माझी मोठी बॅग वजन होतात त्यामुळे त्यांनी बाहेर सोडली छोटी बॅग घेऊन गेला. असे मामाला म्हणजे बोलतात त्याला शिवपाणी मी नाही लुटा तो इधर लुटा खाण्या पिण्याचा म्हणजे जेवढा त्याग कराल तेवढा फायदा आपला. संन्यास घेतला असतो आपण वैराग्य पत्करले असतो 4 महिन्यासाठी. आपण आपली लुंगी जे काय असेल ते कपडे घालून ते आपण वैराग्य पत्र म्हणजे ते जेवण मिळेल की नाही हे सगळं माझ्यावरच असते. एखाद दिवस आपल्याला असा पण पडतो की पाहिजे तसं जेवण मिळते. एखाद दिवस असा म्हणजे दोन चार वेळा असतात की तिकडे जेवण नाहीच आहे. जेव्हा जबलपूर सारख्या जंगलातून पण जायचं तर शिवपणीमध्ये तुम्ही 28 किलोमीटर गेल्यानंतरच पाणी मिळतं. ते सकाळी 9 वाजता इकडून पाणी भरून जायचं. 28 किलोमीटर पर्यंत जरगो पुटला की मिळेल ना पाणी मिळण्यावाला नाही पाणी घेऊन जायचं. मग पाणी आपलं आपण गोडगोड प्यायचं असतं ते पाणी. मग तिकडे आता मामा लोक आहेत तिकडचे सरपंच वगैरे आहेत ते म्हणजे चांगले आहेत. आता म्हणजे बरीच सुधारणा झाली पण चढ उतर असं होणं फार कठीण जात ते. आणि जोडीला पण सांगतात 4-4, 5-5 जणांनी जोडीला जावा सांगत असतो. प्रत्यक्ष असं जोडीला जाणार असतात पण मला तिकडे 5-6 रात्र तिकडे काढावं लागलं. आणि नर्मदे बद्दलची पुस्तकही बरीच वाचली. त्याच्यात सतत वर्णन जे असतात आणि मी पाहिलं पण प्रत्यक्ष की तिकडे गहू हा मुख्य पीक आहे आणि लोकांचा आहार हा गहूची रोटी म्हणजे रोटा म्हणजे म्हणतात ते आणि कुठली तरी डाळ हे त्यांचा मुख्य आहार असतो सकाळ संध्याकाळ. त्यामुळे तुम्ही शिधा म्हटलं तर ते डाळ आणि तांदूळ म्हणजे डाळ आणि तांदूळ असे कोणता घेतात पण डाळ आणि पीठ देतात ते देताना शिधा दिला तर कोणी थेट जेवण दिलं तर ते पण भाकरी आणि ही डाळीची मिसळ म्हणजे डाळावर आहे आपल्या भाषेमध्ये देतात ना. हा की काय काय आशेमध्ये जेवण ते देत नाही तुम्हाला सदावत देत असतात. सदावत देत असतात ते आपल्याला पीठ देतात एवढं तेल देतात तांदूळ देतात. तेवढे ते जास्त नाही देत एवढं आम्ही कसं खाणार एवढं आम्ही साधारण माणसं तेव्हा ते येत नाही घेत तुम्ही खाऊ पण ते शिजवल्यानंतर कसं ऍटोमॅटिक जास्त होतं ते पण समजत नाही आपल्याला. मग ती महिलाचीच कृपा असते असं वाटतं कधी कधी. एवढं त्यामुळे 1-2 टोमॅटो देणार बस 2 बटाटे देणार आणि आज म्हणतात किती बनवतात किंवा पाहतात आणि त्यांची अपेक्षा असते की परिक्रमा स्वतः शिजवून त्यांच्या ते पाप पुण्य सांगितलं असतं. त्यांचं जेवण घेतल्यानंतर आपण 50% साधू संत जे होते ते स्वतः घ्यायचे स्वतः करायचे त्यांचं देतात फक्त ते मागायचे जे काय देते ते म्हणजे तेव्हा मिळत नव्हतं असं सांगत होते जे काय. आता लोकांकडे बरेच पटेल लोक वगैरे आपल्याला खाजे ते आणून देतात. आश्रम पण ठिकाणी चाय वगैरे लोक मोटरसायकल येतात चाय थर्मास मध्ये गेलो बाबाजी चाय पिऊ चाय लिहिलो असं देतात. बिस्किट बिस्किट देतात म्हणजे आता बरीच सुधारणा झाली परिक्रमामध्ये. पूर्वी सांगा राहिले नाही पण थोडं जंगलातून जाताना थोडं काय भेटत नाही. मराठी लोकांचं कधी भेट किंवा काय मराठी मध्ये औरंगाबादचे बाबा माझे नाशिकचे होते पण काय काय मला त्यांचं म्हणजे आता चालताना किंवा एकताना माझ्या प्रिन्सिपलमध्ये ते बसायचे नाही. मला जे पाहिजे तसं नाही त्यांच्यामधून बाहेर आहे म्हणून एकदा मी मला महिन्याने मला असं दिलं की माझे ज्या दिवशी बॅग केले त्या दिवशी मी ठरवलं ते एकटा राहायचं एकटा घेऊ स्वतःची असं ठरवलं. 1-2-3 महिने कपड कपड काहीच करायचे नाही असं ठरवलेलं मी आणि येणार नाही मला फोन दिला मी आहे दर एक रात्री नाही आहे आमच्याकडे भिंतीला मी खाल्लं पण दुपारी घेतली पण असे 3-4 वेळा दुपार काय भेटत सामाजिक जीवन सुद्धा कसं जाणवलं तुम्हाला की कोण प्रत्यक्ष सामाजिक जीवन कसं आहे सामाजिक जीवन सामाजिक जीवन म्हणजे तिकडे महिलाच्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जसा विचार तिकडची स्पंदनाची आहे निसर्गाची तुम्ही बोलू शकता महिलाची तिकडची निर्णय माणसं आहेत तिकडे बऱ्याच म्हणजे
मी इमदार खुशीदार मोहनदार पटेल लोक बरेच असे लोक आहेत त्यांच्याही सगळ्यांनी संवाद करायला मिळतो आणि ते आपल्याशी चांगलं बोलतात पण आपल्याला बोलायला वेळ मिळतो बाबाजी जेव्हा बोलतात आचरणमध्ये आपल्याला या भेटतो पण आपल्या महाराष्ट्रीय माणसांना आपल्याला एवढी गाई असते मला पुढे जायचं आहे रात्री त्याच्यावर 10 मिनिटं क्या किया बाबाजी हे मंदिर कमी काही आहे तर पटापट पटापट विचारणार नाही जाणार तुम्ही घ्यायचा आहे काय किती परिक्रमा करावा आहे एकदा बोलणं आणि आपण साधू संतांची तिकडे नाही बोलत आपल्याला काय माहिती मिळत नाही ते विचारलं हे मंदिर कमीपणे क्या आहे शिवाजी का जमाने का हे ऐकाय रामदासाने भेटाय हनुमान मूर्ती ऐकायचं पण आपण बिहार पण तेवढा टाइम नसतं ते आपला तो गेला तर पुढचे गेले असतात आमचा रस्ता दिसला पाहिजे याच्यासाठी आपली पण धावपळ असते आपण सूर्य उगडायचा सुरू करत आहोत आणि सूर्यास्तापर्यंत आपलं ठिकाण लागतं हे महत्वाचं आहे पण आपण आपले देव वगैरे व्यवस्थित करावे सूर्य 10 मिनिटं थांबून आपण 12 नाव सूर्याची घ्यावी हनुमान चालीसा बोलावी रोज आपण जेवढं आपलं सात्विक हे करू ना तेवढं आपल्याला म्हणजे एवढा कॉन्फिडन्स वाढत होतो माणसं गेले की आपल्याला भीती वाटत नाही की मला माहिती असतात आपण आणि पूर्ण विश्वास मला माहितीवर होता खरे कधी कधी असे बाबाजी वगैरे एक घ्या मैया मैया करताय मैया घ्या साथ आहे मैया तो एक होता तर मगर मी नाही भेटले जा जेव्हा आपल्याला अमरकंटकमध्ये जायचं गौरीगंजला अमरकंटक नाही जा सकता जाने के लिए कैसा भी करो मैं जाएगा मैं सुबह 5 बजे चाल करके शाम को 7 बजे चलेगा बोले चलेगा आना तो विचार करता नहीं चार चार पांच घोड़ा बोलना आम्ही स्वतः चालत गेलो पण मला 27-28 जात इकडे पोहोचलो तिकडे आणखी मग मीरा मैयाचं पण दर्शन झालं म्हणजे नर्मदा मैया सोबत असते हा अनुभव अनेकाचा आहे आपल्या आपण बसनी जरी गेलो तरी आपल्याला पण तो अनुभव त्या ठिकाणी येतोच येतो म्हणजे चालत जाण्याचा विशेष भाग आहे काही विशेष असा प्रसंग सांगायला पाहिजे जिथे जाणं होतं इथे नर्मदा मैयाचा मैया आहे म्हणजे जेव्हा एखाद वेळ दुपार वेळ आपलं असं वाटतंय की आज भूक लागलेली आहे आणि कुठे काही दिसतच नाही तेव्हा मैया मैया मोबाईलची आहे आणि एखाद्या शाळेच्या वगैरे बसलेलं असतो काय जेवण जोडीदार पण गेलेले असतात ते म्हणजे जातात म्हणजे तू बैठ बोलत आहे तू बैठ ते आपली जोडी पण राहत नाही खरा साधी असतो तो थांबते तुला बोलत जाणतो काय जरी बोलतो तुम्ही थांबू घ्या हे सगळे 7 वाजे असतात ते आपल्या इथे पळतात माझ्या विलास पण घेऊन असते काय मी माताजी आणले बाबाजी घेऊ बैठ आहे तो मी घेऊन यायचा आहे राजा राजा बोलते आहे त्याला सारखी इतना बोलते मैं बोला है दोरिया मतलब मेरे में छोड़ के गया मैं अभी तक चल नहीं सकता तो बंदा आज रहा है मेरे मां घर में तुम क्या घर में तो इतना कोड़ होता निकले ये एक पेड़ होती पण घातली पण त्यात
म्हणजे व्हिडिओ शूटिंग मला दाखवली. अरे मैं तुमने बाबा जी लोग क्या करते हम लोग को मार रहे तेरे शूटिंग तो मैं सकाई दाखवली त्या दिवशी 11 होते हम उपवास होता. मैं बोलता माझा मोबाईल चार्ज नसेल गेला तो म्हणते बाबा तू मम्मीवर ऐकून काम केली म्हणते मला भाव खाणे होते त्यासाठी मला नाही जमीनला शिकली तुझी भांडी घेऊ सगळी ती भांडी वेळ होती आणि तिथे त्या माणसाने मला सेवा देणे केली होती राहणी त्यांनी मला सांगितलं. आता तुम्ही मार्केट मध्ये आता मला बऱ्याच म्हणजे असते दुसरी वजून मी ज्या ज्या बाबाशी बोलतो त्या बाबाशी मी साधारण म्हणजे आता जाते बाबा लोक गेल्यानंतर मी युट्यूबवर बघितलं की तिकडे जाऊन बाबाजी 5 मिनिटं 10 मिनिटं देऊ बाबाजी कैसा आहे काय चालू आहे काय असं नव्हे हे सगळं मी विचारायचो. बाकी लोक मला पागल बघायचे मी तिकडे वेडा झालेलो आपला कोणी वेडा सांगितलं तरी चालेल आणि वेडा त्यांना आपला कोण होतं ना त्यांच्यात वेडा झालेलो मी त्यामुळे मला काय वाटत झालं त्यांच्यावर काही नाही हे बाबाजी पागल आहे पण पागल आहे ना काही दुपार अकरा मिळाला मी असं सांगायचं मगर ते पेमेंट आहे महिन्याला पिछे आले मी बोल मी असं त्यांना सांगायचं आम्ही त्यांच्यामधून मी 4-5 किलोमीटर फास जाईल आणि ते मला विचारले काय काय मला समजलं की मला त्यांच्यावर जायचं तसे तुम्ही मागे राहायचं आणि एखादं ते घरा त्यांच्या बघितले काय घ्या हा बाबाजी आजो आजो कितना एकट्याने बाहेर झोपायचं सकाळी 4 दिवस रात्री म्हणजे आपल्या एकट्याची व्यवस्था बरोबर असतात मक्याची रोटी वगैरे देतात बरं वाटतं असे म्हणजे जाम गर्दी असते तर आता मला स्वातंत्र्य नव्हतं घेणार पण मला लोकांवर तिकडे राहायचं म्हणतात ते दुसऱ्या दुपारी मला कोणते शासन रात तू किती देतात बाबा तू घरात मी इकडे महिला काही गोल पीस होत आहे रात तो मी असं करून आणि बऱ्याचदा त्यांना मी काळ काढत राहील आणि ते मला बरं वाटायचं की माणसात जरा नाही मग सकाळी आपली पूजा रात्री सुद्धा 3:30 होतं आपलं थोडस जप जप थोडस त्या गोळी गेल्यानंतर आपण करायचं आणि असा विजय पाहिजे आपण मजा करायला नसतो गेलो की आपण ते थोडस पाळलं पाहिजे आणि त्याने आपल्याला ते सापेक्षता ऍटोमॅटिक वाढते आणि तिकडे साक्षात महिला आहे जी कोणत्या रूपांत दिसत असते बाकी मला असं कधी जाणवत नाही पण तिकडे जाणवतं नेहमी माणसाला सगळ्या लक्ष्मीभूमीमध्ये पण आणि देवभूमीमध्ये पण उत्तर तटावर उत्तर तटाला ते साधू संतोषे पूजा वगैरे करतात ते बघितल्यानंतर आपण त्यांच्यापुढे काय नाही ते 1-1 वर्षाची परिक्रमा करतात 3-3 वर्षाची परिक्रमा करतात ते त्या आश्रममध्ये राहत असतात त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था वेगळी केलेली असते त्यांची पूजा वगैरे भेटल्यानंतर आपण त्यांच्याकडे काय नाही एक पायावर उभा राहून 3 तास उभं राहायचं आणि फक्त माळाची असताना आपल्याला एक पायावर उभं राहता येत नाही आणि तो हलत पण नाही अशी पूजा करणारी माणसं आहेत तिकडे साधू संतांची पूजा बघायची पैसे वापर तर त्या निमित्त माझ्याकडे 7-8 हजार रुपये जमलेले आहेत माझे 4-5 हजार रुपये बँकेमध्ये होते बाबाजी मी गेलो तिकडे बाबाजी तुम्हाला पैसे उघडायचं काय का बँक मी पैसे माझ्याकडे पैसे होते मला तुम्ही जाती होती माझ्या बँकेत पैसे आहेत असं वाटायचं तो म्हणजे गळले गेले परत गेले अरे आहे ना तो वाटतो वाटतो त्याला दुसऱ्या म्हणतात पैसे दिले 500 रुपये तर पैशाला हात नाही लावत एक विश्वास आमचा रामकोटी म्हणून आहे असे ना तिकडे बाबाजी राहत होता दुपारी त्यांनी असं जेवण म्हणला 5-6 माणसं होते जेवायचं त्याच्यात नोकरीमध्ये काय रामकोटीमध्ये काय घेत होतं भोजन प्रसारी मिळेल का भेटतो भेटे काय मिळते का बाकीच्या जोडीदार असतात नाही एकदा घंटा काय काय भेटते का ते गेलं पण ते गेल्यानंतर आपल्याला लगेच त्यांनी जेवण दिलं जेवण प्रसारी खाते तर मग लगेच लोक नशीब मिळेल तुम्हाला नशीब मिळेल असं सांगतात त्यांनी लगेच आम्हाला लगेच डॉक्टरला जेवण दिलं तरी कसं बोललं काय ते काय समजत नाही सुट्टीमध्ये जातो काय आणतो एवढं तर बसत त्यांची शेती असते आपल्याला ते काय समजत नसतो एखाद्या कधी काय होत नाही जिकडे आपल्या म्हणजे ती एक परीक्षा असते एका जाती असा पडलेला की त्या दिवशी काय म्हणजे तिकडे काय नाही लाईट नाही वाईट नाही असं दिंडोल्या 4-5 दिवस कंटिन्यू असं झालं की नको परीक्षा म्हणजे काय तर आपण त्यांच्यामध्ये राहतो असं
एनडीए इथंच नाही, एनडीए इथंच नाही असं वगैरे वाटतंय. पण शेवटी आपल्याकडे महिलांचे नातं आपण उचलली तर आहेत परिक्रमा, ती कम्प्लीट करायची नसते आणि त्यामुळे ती गेली जाते की आता आता वाटतं घरी कधी मनात येतात बऱ्याचच्या अरे अरे काय ते पाणी नसतं बोरिंगला, तेव्हा पण आंघोळ करण्यासाठी पुढे तार दोन तीन चार तास आणि बारा वाजता आंघोळ करायची, बारा वाजता पूजा करायची आंघोळ केली होते कधी कधी बाहेरच्याच होत होती. एवढा थंडीचा कालावधी होता कारण म्हणजे तो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हा थंडीचा कालावधी आणि आम्ही त्या काळात गेल्यावरती थंडी अनुभवली की एमटी मध्ये खूप मोठी थंडी असते. अमेरिकन थंडी दुःख खूप होत पण त्याचा पहिला पाहताना ठरवलं किती थंडी लोक काय लोक कमांडो हातात बघत येत होतो पण ते कोणाला सांगायचं नसतं की आपण उचलली आणि ते कोणाला सांगायचं ते फक्त महिलेला सांगायचं होतं. बरं घरच्या लोकांना काही सांगायचं नाही की माझ्या पायांचं घरते येते काय येते बॅग फोन गेला ते फोन नाही म्हणून सांगायचं तो पण सांगायचं नसतो. महिलेचे चांगलं सांगायचं वाईट ते काय ते ओ बस मी जाताय ओ बाईक पे भेटा तू मत भेटो तू काय करू इच्छाय गुरुजन मैं तुझा जाते म्हणतो तू हे काय करतो तू मरे काम करेल तू काय करेल बोलतो. शेवटी शास्त्र किंवा तत्व असं सांगतं आम्ही एक जेने दादा आम्हाला स्वाध्यायाने सांगितलेलं आहे की देवासाठी दुःख उचलतो जिवा पवित्र होतो जीव आवडे असा शिवा जीव शिवा लावणार जीव हा जिजता जिजता पवित्र होणार पाहिजे आहे आणि ते दरवाजे परिक्रमेमध्ये बऱ्यापैकी होत असं मला वाटतं असं तुमचा अनुभव असा आहे. मीरा मैयाकडे पण तसंच असत आहे की सत्य लोकांना दर्शन घेत आम्हाला मिळालं रविवारी मुंबईची माणसाने त्या दिवशी मुंबईची माणसं तिकडे 10-12 होते ते अष्टम्या तिकडे येत असतात महिन्याला एकदा येत असतात बॉम्बेला पण मुंबईला मी आहे काय त्या दिवशी ते अष्टम्याला ते सगळं असं म्हणजे याला सरोवर असं नाही दर्शन घ्यायचं सकाळी अनुभव वगैरे केला सकाळी अनुभव केले आणि दर्शन घ्यायला गेलो तर मी पैसे तिला तर ती माझ्या असं बघत होती मला तर माझ्या हातात घेणं असं वाटत होत पण तिने एकदम अशी अपमान पैसा भगवान काही खेळात आहे त्या मागणार एकदम मागितलं मी आशीर्वाद देतो माझं आशीर्वाद आहे पैसे तसेच छोटे होते मला एक दिसत नंतर मला असं बरं वाटलं की तिने आशीर्वाद सांगितल्यानंतर मग आता मला परत तिकडे 7 तारखेला उमरवलाय ज्या माणसाने फोन दिलेला त्या माणसाने मला त्या लेडीजनी फोन केला तिने मला त्यासाठी नर्मदा मी फक्त तिला फोनवर एवढं सांगितलं की मला नर्मदा पूर्ण वाचायचं आहे तसं त्या मैयाला कृपा होते का त्याचा मी घेऊन मुक्तव मिळेल का मी तिला फक्त बोललो तिने मला शिवभा जोशी तर नर्मदा पूर्ण मी आज सकाळी म्हणलो दुसऱ्या दिवशी सकाळी नर्मदा पूर्ण माझ्या घरी आलो कोरियरनी एवढं मी करा माझ्याकडे तर तिला विचार मी तर मी गुगल म्हणते की महिलेने जे ठरलं नाही कोणी जे आहे त्या लेडीजनी सांगितलं नंतर मी तिला विचारतो तर तिला ती स्त्री आहे तिचा भाव माहिती तिकडे मग आता ती एकदा ती परिक्रमा करायला गेली उत्तर तकाला तर तिने मला फोन केला की एकदा तर मी आता आळंद दिला जाऊ झालाय बरं पण अशी महिला किंवा शिकार माणसं म्हणतात तू एक आपल्याला राज्य मध्य प्रदेश मुख्य प्रदेश आहे प्रत्येक जिल्हे तहसीलमध्ये त्यांच्या ते आहेत सिओर प्युअर सगळ्या तिकडे आहेत ना भरून जात गरीब लोक कसे आहेत नंदुरबारला कसे लोक श्रीमंत लोक महिलांच्या तसे राहणारे गरीब लोक आदिवासी ते तसे आहेत काय काही लोक मुंबई चॉकलेट वगैरे मांडतात काही काही लोकांना ती कामं पण भेटत नाही जंगलात जे राहतात त्यांना 10 किलोमीटर चालून मग त्यांना बसनी यावं लागतं बस पण नाही त्याच्याकरता ट्रॅक्टर आणि त्याच्यावर बसून ते जात असतात गरीबी आहे आणि त्यांना बघितलं आपलं वाटतं आपण स्वर्गात आहोत असं वाटतंय की आपल्याकडे सगळी सोय कोण आहे असं वाटतं एकदा समुद्र पारचा अनुभव आहे जाण्याचा तर त्याच्याबद्दल काय सांग मिठीतल्या बोटीतून जात असतं आपल्या सगळं आपलं आयुष्य आठवत असतं आपल्या मनात निर्णय भीती येत असतात की या बोटीतला सोय काय या किनाऱ्या त्या किनाऱ्या जाताना फार भीती वाटत असते.
तेव्हा आपल्याला म्हणजे खाय आणि सगळ्या देवाचे नाव घ्यावं लागतात. जेव्हा गोड अशी अशी करते ना तेव्हा आपल्याला सगळ्या देवाची नाव आठवतात. नाही मी साडेअकरा दिवसाची म्हणा मग आम्ही थोडं तसंच आहे आपल्याला पहाटे भरती कधी असते ते काय ते आपण आपल्याला कळलं असते. मी युट्यूबवर बघितलेलं की सकाळी साधारण सहा किंवा नंतरच्या अगोदर असेल रात्री भरती असेल साडेपाच सहा साडेसात नंतर म्हणजे तिकडे तेव्हा पाणी येतं दोन तीन तासांनी खाणीला पाणी येतं. दुपारी संध्याकाळी असं म्हणजे ते रात्री येतो रात्री फार त्रास होतो. आम्ही भीती वाटणं हा प्रकार बग वगैरे असतात ते आपण टाकल्यानंतर ते कसं ते अन्न वगैरे खातात ते बघायला नाही. कोणतं म्हणजे मैया तो स्वरूप होती मैया देवाचा मुलगा कशी भेटली ते दिवसा बघायला भेटत. समुद्राचं पाणी अलग दिसतं हे पाणी अलग दिसतं तिकडे ते आपण नारळ वगैरे सोडायचं असतो. जे पंचकोशीची जी तिकडे परिक्रमा पंचकोशीची लोक पंचकोशीची एवढी परिक्रमा करतात या नदी सगळ्यापण या घाटापर्यंत एक बरेच घाट पण आहे. सगळ्याच घाटाचं आपल्याला महात्म माहिती नाही आपल्याला फक्त नेमावर माहिती आहे महेश्वर माहिती आहे असे घाट आहेत बेला बेला घाट पण त्याचं पूर्ण ज्ञान आपल्याला अगदी पालन नाही पूर्ण नाही हा सगळा प्रवास ज्याच्यासाठी केला होता म्हणजे आपण फक्त याच्यासाठी केला होता असं तर ती एक शांती एक आध्यात्मिक दृष्ट्या काही विकासामध्ये पाऊल असं वाटतं मैयाची आठवण होत असते आणि आपल्याला म्हणजे असं वाटतं की आपण काहीतरी जीवनात नवीन असं म्हणजे मैयाचा ध्यास आणि आपलं आध्यात्म जीवन हे नक्कीच ते सुधारलेलं असतं. आपली सगळी झंझट म्हणजे कमी होत होते आता त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही असं वाटतं की आपण तिथे सारखे परिक्रमा ध्यान असं करावं आणि आपल्याला स्वतःला कॉन्फिडन्स वाढत होतो की आपला परिक्रमा केली चिंतन मी अगोदर म्हणून मला चिंतन करायचं आत्मचिंतन वगैरे करायचं पण आता मला ते जास्त ओढ लागली की मी कसा वापरतो काय नाही हे मी सांगणार लोकांनी पडे की नुसतं दाढी म्हणून मला बाबा वगैरे काय व्हायचं नाही. लहान मुलांना पण माहिती नसतं माझा नातू आहे तर त्यांनी चार महिने मी युट्यूब
वरती फक्त नर्मदेचं गाणं बसायचं. त्याला काय बघायला मिळायचं म्हणतो काय म्हणतो आजीला वेळ लागाय आजीवर नर्मदेचं नर्मदेचं. म्हणजे आपण दुसरं मी तुझं काय करणार लांब आठवले ते नर्मदेची आरती अष्ट म्हणजे तो घरात एक बदल करा. सकाळी साडेसहा सात नंतर आरती मी अष्ट ऐकायला मिळते संध्याकाळी पण थोडा नर्मदेची कृपा आपल्यावर परिक्रमा पूर्ण केल्यानंतर गुरुच्या तुमची संकल्पना पूर्ण झाल्यानंतर त्या बाबाजी पण त्यांना सांगितलं घर जा की अभि क्या करणे का सबकी जब जो मिळा उसको क्या करणे का नर्मदे नर्मदे. म्हणजे ते लोक पण असं सांगतात की घरी गेल्यानंतर तुम्हाला वेळ पण सांगते काय बोलतात नर्मदे म्हणजे तुम्हाला वाईट झालं काय झालं तुला काय झालं म्हणून तू रागवायचं नाही दिलं तरी वा तू नर्मदे बरोबर तुला राग आला नर्मदे सांगितलं केल्यानंतर दोन दिवस मी पण गेली ना माझ्या मनात नव्हतं की मी जाऊ असं राधा गेले तागाला जायची तरी पण महिलेच्या कृपेने माझ्या मनात परिक्रमाला दांपत्य जाऊ शकत नाही तरी ओंकारेश्वरला शेवटची परिचय पूर्ण संकल्प पूर्ण करणार तेव्हा मी जाऊ शकेन असं मी मनात तयारी केली आणि मी जाऊ शकत नव्हती. माझी दादांनी मी चार महिने केली की मी एक आठ किलोमीटर पण जाऊ शकले नाही. आठ किलोमीटर ती ओंकारेश्वरची परिक्रमा आहे ती माझा मुलगा काय म्हणतो की आई आपण दादांनी एकशे आठ दिवस चालले तर आपण आठ किलोमीटर का जाऊ शकणार नाही असं माझ्या दोन्ही दादांचं आईचीच कृपा असते शक्य असत त्यामध्ये शक्य होत. आपला निरोप घेताना मला आपल्याला एकच विचारायचं आहे की समाज बांधवांना खूप उत्सुकता आहे तर तुम्ही त्यांना त्या दृष्टीने एक संदेश म्हणून काही सांगू इच्छिता का? संदेश म्हणजे आपल्याकडे बसके परिक्रमा वगैरे करतात पण बऱ्याच लोकांनी असं म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे परिक्रमा करायला काही हरकत नाहीये. म्हणजे प्रत्येकाला तो एक आत्मविश्वास वाटतो मी माझ्याकडून करून घेतली आणि महिला दुसऱ्याकडून पण करून घेईल पण त्याच्यासाठी आपल्या जी महिलाची उत्सुकता वाढली पाहिजे महिलाच्या पूजेचा ध्यास जर असं माणसाला जसा प्रत्येकाला प्रत्येकाच्या देवाला पण देव एकच आहे असं सांगितलं. आता माझ्याकडून इतना मिळेगा की बोलवणार इतना आशीर्वाद देतो मी बोला की बस मी बहुत खुश आहे का तर ते जसं मी केलं पाच सहा वर्ष सारखं अष्टक वगैरे म्हणजे मला माहिती नसताना असं मी केलं तसं प्रत्येकाला उत्सुकता असेल तर माझ्या परिक्रमा नक्की करून घेईल आपल्या सगळ्यांकडून आणि आपल्या समाजात सात्विकता ही आली पाहिजे. मला एंट्रीमध्ये फार जाणवलं की त्या खारुंदरीला बकरीला कुत्र्याला कोणत्याही पक्षाला मारत नाही कोणी आपल्या जवळ जातात आणि आपल्याला पण अशी इच्छा होते की त्याला त्यांना मारावं की मारावं नाही आणि ते नेहमी त्यांना जाणारपणा देत असतात. तशी आपल्याकडे म्हणजे आपलं जे मारवते तुम्हाला पूजा ध्यान करते समजा सात्विकता म्हणणं म्हणजे देवपूजा केल्यानंतर आपली ऊर्जा जी शक्ती असते ती वाढली पाहिजे. तसं झोपेतून उठल्यानंतर कसं वाटतं फ्रेश तशी पूजा केल्यानंतर आपला फ्रेश वाटलं पाहिजे. आपलं काम घेऊन अरे होणार देव करणार आहे मी आहे तो माझ्या बरोबर आहे असं धरून चालायचं नेहमी आणि ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग करायची निगेटिव्ह थिंकिंग करायची नाही माझं काम होणार असं ठेवायचं असं मला तिकडे गिरी महाराजांनी मला सांगितलं. ते मी आपल्या धर्मासाठी पण तेच आणि सात्विकता एक फार इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. म्हणजे आपल्याला आपल्याकडे खांदा असू ना तेवढं आपण नाही करणार कारण पण तेवढं पाहता येईल तेवढं पाहता येईल तेवढं आपल्याला पाहिलं ना तर नक्की एक येतं आपलं आहार घेणार. मला पहिलं तिकडे देत सांगितलं आहार घेणार त्याला ध्यान केलं लागत नाही तू क्या खाताय काय याच्यावर पण होणार म्हणत आपण विचार आता आपले हनुमान अश्वत्थाम कृपाचारी हे चिरंजीव आहे काही आता मी युट्यूबवर पाहिलं तर ते सांगतात की आम्हाला अश्वत्थामा भेटलेला म्हणजे भेटल्यानंतर कळतं की त्याच्या कमाळामुळे तो आपल्याला हे काम घेत आहे म्हणे
ते रस्त्यात राहत होते पण नंतर ते तुम्ही पाहिलं असेल गावाकडे पण तिकडे असं लोक काही बोलतात का की बाबा आम्ही अश्वत्थामा पाहिला किंवा मी हनुमंत पाहिलेला असं काय तुम्ही ऐकलं आता आम्ही हनुमान झाल्याचा आम्ही रोज बोलायचो म्हणजे मला जिकडे हनुमान मंदिर दिसतं तिकडे मी लोक बोला यायची नाही पण मी हनुमान चालीसा प्रार्थनेला नाही म्हणजे जिकडे प्रार्थना आहे तिकडे मी प्रार्थनेला जायचं आरतीला जायचं बाकीचे लोक थकलेले असतात पण मी बराच थकलेला असतो अश्वत्थामा ते एक मी विचारला बाबा आपल्या चिरपणी अश्वत्थामा तर तिकडे तिकडे असतं म्हणजे घाईचा वाजलेलो तिकडे ते मांसाहारी टाकलेलं असतं दुसऱ्या प्राण्यासाठी टाकलेलं असतं म्हणजे ते आज घाणाले म्हणजे अश्वत्थामा तिथे अश्वत्थामा वगैरे काही नाहीये ज्यांना त्याची जीवनवृत्ती असेल त्यांना दिसत होते आपल्याला महिलांनी माझी परिक्रमा करून घेतला हा मला चमत्कार आहे बाकी चमत्कार म्हणजे ज्याचं प्रत्येकाचे विचार म्हणजे आहेत प्रत्येकाला महिला पडत चांगला तिकडे महिला दिसेल मला महिला दिसेल असं सांगता येणार नाही लोक काय दिले थोडासा येत स्वतः परिक्रमा केल्याशिवाय कुणाला काही कमेंट टाकत नाही अश्वत्थामा वगैरे मला असं काही दिसू जाणवलं नाही त्याच्यामध्ये पण मला काय अनुभव मी त्याला म्हणजे असं सांगितलं मला पुस्तकात असं होतं पण ते त्याला त्याने पण असं तुला दिसेल तर मला दिसेल असं नाही आहे पण तुम्ही नेमकं उपासक साधना करू शकता आपण करू शकतो एवढा विश्वास तरी आपल्याला साधना ही केली पाहिजे साधना आपण करायला पाहिजे हे मला आता पटायला लागलं म्हणजे वयाच्या फास्टव्यानंतर म्हणजे पूजेला पार कधी म्हणत होतो हे मला आता वाटतं ते आपल्याला असे प्रेरणादायी अनुभव ऐकायला आलेले आहेत थोडस किंचित करून आपल्या आध्यात्मिक जीवनात जर काही बदल झाला तर तो आपल्यासाठी खूप मोठा बदल असेल आणि अशी प्रेरणा आपल्या सगळ्यांना नर्मदा मातेच्या कृपेने मिळावी अशी मी आपल्या आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा श्री नरेश दादा आणि त्यांचे सौ अशा तरी इथे येऊन आपल्याला एवढं चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांना आपल्या संघातर्फे धन्यवाद देतो धन्यवाद दादा नर्मदा माता ही कुंभारी आहे आणि त्यामुळे नर्मदेच्या किनारी फिरताना किंवा परिक्रमेच्या दरम्यान नर्मदेचं कन्यापूजन म्हणून नर्मदेच्या रूपाला जे पूजलं जातं तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल कन्यापूजनाबद्दल नर्मदा एक कुंभारी आहे आणि MP मध्ये तिला फार महत्त्व आहे MP मध्ये नर्मदा म्हणजे मैयाला आणि मुलींना कन्याला फार डिमांड आहे तिकडचे पालक लोक आहेत माताजी लोक ते संध्याकाळी त्या कन्याचं पहिले पाय धरतात मग संध्या घरात त्यांची आरती पूजा असते एवढं कन्याला महत्त्व आहे आणि मैया ही कुंवारी असल्यामुळे ते साधारण म्हणजे आपल्या अमावस्येला कन्यापूजन करत असतात कोणत्याही आश्रममध्ये या कुठेही तिकडे कन्याभोजनही असतं आणि ते एकादशीला केलेलं हे चांगलं असतं आणि परिक्रमावास्याने घरी गेल्यानंतर कन्याभोजन हे घालावंच लागतं किंवा स्टार्टिंगला परिक्रमा चालू करायच्या अगोदर पण कन्याभोजन करायचं 5-6 मुलींना बोलवायचं असतं आणि कन्याभोजन ते कढाई वगैरे असं आणि त्या मुलाला काय जी दक्षिणा द्यायची असते ती द्यायची आणि कन्याभोजन हे मैयाच्या दरबारी केलंच पाहिजे माणसाने प्रत्येक माणसाला हे करावं लागतं संकल्प पूर्ण करताना कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे तर तुमच्या संकल्प परिपूर्तीच्या वेळेला कन्यापूजन तुम्ही कसं केलं कसा प्रतिसाद आम्ही म्हणजे माझा संकल्प ओंकारेश्वर सोडल्यानंतर मला तिकडे जास्त कन्या भेटल्या नाहीत तर आम्ही 2 कन्याच बोलवल्या त्यांना भोजन आणि प्रसादीचे पैसे दिले आणि कढाईचे पण पैसे दिले आणि मी घरी आल्यानंतर कन्याभोजन केलं आणि भोजन प्रसादी पण ठेवलेली लोकांसाठी आणि नर्मदेविषयी माहिती देण्यासाठी एका महाराजांना आळंदीच्या त्यांना पण बोलवलेलं ते आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने केलं आणि आमचे गुरुजी होते अजित गुरुजी त्यांना पण आम्ही सांगितलेलं जाताना पण मी संकल्प केलेला की माझं असं असं सगळं झालं पाहिजे घरी आल्यानंतर मी कन्याभोजन आणि प्रसादी करेन म्हणून तर असं मी चा केला आज आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात तर आज नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले भाऊ आपल्याला भेटायला आले होते प्रतिक्रिया जाणून घेऊयात तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला ते जरा सांगा हॅलो कार्यक्रम एकदम उत्कृष्ट आणि भव्य दिव्य कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती ही जाणीवपूर्वक होती आणि सगळ्यांनी मन लावून अगदी एका चित्ताने सगळा कार्यक्रम ऐकलेला आहे चला सगळ्यांना त्याची प्रेरणा मिळव धन्यवाद
आता आपण जाणून घेऊयात ताईंकडून त्यांना हा कार्यक्रम कसा वाटला। नमस्कार। आज ह्या वागेश्वरी मंदिरामध्ये वागेश्वरी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आपले नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे नरेशजी नाईक आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाताई ह्याही ठिकाणी उपस्थित होता। अतिशय सुंदर रीतीने परिक्रमाचे वर्णन त्यांनी योग्य आणि थोडक्यात चांगले केले। आम्हा सर्व वाघोलीकरांना त्यांचा अभिमान आहे आणि आपल्या समाजाकरता ही भूषणावह गोष्ट आहे। हा सर्व कार्यक्रम सौ अश्विनी पाटील हिने आपल्या कॅमेरामध्ये बंद केला आणि आपला सर्वांपर्यंत पोहोचवला, त्याबद्दल तिचेही आम्हा ज्येष्ठ नागरिकांतर्फे खूप खूप धन्यवाद। थँक्यू थँक्यू। आता जाणून घेऊया दुसऱ्या त्यांची प्रतिक्रिया। हे म्हणजे आपल्या समाजातील पहिले व्यक्ती असे आहेत, आपल्या समाजात अजून कोणीही अशी परिक्रमा केलेली नाही आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे। आमचे नातलग आहेत, आत्यभाऊ आहेत माझे आणि आमचे व्याहीसुद्धा आहेत, त्याबद्दल आम्हाला जास्तच अभिमान आहे आणि खूप आनंद वाटला आणि अशी परिक्रमा आपल्या समाजात पुढे व्हावी अशी खूप इच्छा आहे आणि अशी देवीपाशी प्रार्थना करते की अशी परिक्रमा करण्याची सगळ्यांना ताकद दे, एवढी इच्छा व्यक्त करते। धन्यवाद ताई। जाणून घेऊया बाबाजींना कसा वाटला इकडच्या लोकांचा प्रतिसाद, बाबाजींनी केलेली नर्मदा परिक्रमा, त्यांनी केलेले वर्णन आणि कर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। तुमची नर्मदा परिक्रमेचा प्रवास आम्ही ऐकला, फारच म्हणजे शब्दच नाही आहेत इतका मस्त होता। तुम्ही तुमचं अनुभव कथन इकडे केला, नक्कीच तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्सचा फेस करावा लागला पण तुम्ही तुमचा अनुभव इकडच्या लोकांना सांगितला, इकडच्या लोकांची प्रतिक्रिया कशी वाटली ती तुम्ही जरा सांगा, प्रतिसाद कसा वाटला ते जरा सांगा। हे इकडे म्हणजे माझं मामाकडं आहे आणि सगळे माझे नातेवाईक आहेत, यांनी माझ्यासाठी हा प्रोग्राम घडवून आणला, ह्या मैयासाठी केला आहे आणि मला याच्यात फार आनंद वाटला की हे सगळे माझे मामाकडचेच आहेत आणि मला फार फार आनंद वाटला। मी मैयाकडे अशीच प्रार्थना करेन की माझ्या मामाकडच्या लोकांना आणि इकडच्या वाघोली ग्रामस्थांना माझ्या जोडीदार असणार की माताजी बाबाजी सगळ्यांना माझा मनापासून मैयाकडे नमस्कार आणि त्यांच्यासाठी त्यांची प्रगती हो हेच मी मैयाकडे प्रार्थना करत असणार।